सांगली महापालिका क्षेत्रामध्ये शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानंतर कोविड नियमांचा पालन करत शाळा सुरू करण्यात आली. कोरोना तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेनं मनपा क्षेत्रातील मनपाच्या खासगी शाळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू होतं. कोविड रुग्णसंख्या घटल्यानं शासनाने निर्बंध शिथिल केले, त्यामुळे आता मनपा क्षेत्रातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. शासन आदेशानुसार आता मनपा क्षेत्रातील खासगी मनपाच्या सर्व प्राथमिक शाळा 3 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा शिक्षण विभागाला दिले होते. यानुसार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे यांनी मनपा क्षेत्रात असणाऱ्या खासगी 248 महापालिकेच्या 50 अशा 298 शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिका क्षेत्रात शाळा सुरू झाल्या असून शाळेमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करून हातात सॅनिटायझर करून वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे. वर्गातही एक बेंचवर एक विद्यार्थी असं बसवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. आज माननीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील आमच्या मनपाच्या 50 शाळा सुरू होतात आणि त्या अनुषंगानं आम्ही पूर्वतयारी म्हणून शाळेचा परिसर स्वच्छता, वर्गखोल्या निर्जंतुकीकरण अशा शासनाच्या जे निर्देश आहेत, कोविड काळातल्या साथीच्या रोगाचे नियम पाळावायचे, तर विद्यार्थी प्रवेश करत असताना त्याला सॅनिटायझर लावणं, टेम्परेचर मोजणं, ऑक्सिमीटरनं त्याचं ऑक्सिजनचे लेवल पाहणं, या प्राथमिक गोष्टींचा आम्ही नोंदी घेऊन विद्यार्थ्याला प्रवेशित केलेला आहे. आणि याच्यापूर्वी पालकांची सभा किंवा पालक भेटी, गृहभेटी घेऊन पालकांना सांगितलेलं आहे की जो विद्यार्थी आजारी असेल त्याला शाळेत पाठवू नका आणि येताना सर्व मुलांनी मास्क लावणं, सॅनिटायझर घेऊन येणं किंवा सिंगल पाण्याची बाटली घेऊन येणं, या सगळ्या गोष्टी शैक्षणिक वातावरणामध्ये येताना त्यांनी तयारीने यावं आणि या 7 रोगाच्या प्रादुर्भावाला आपण सगळ्यांनी आळा घालून शैक्षणिक कामात उन्नती आणणं ही आम्ही एक नियोजनबद्ध इथं काम करतो आहोत. आणि त्या अनुषंगानं समाजातल्या सर्व घटकांचा, माननीय प्रशासनांचा आणि आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार हे कामकाज आम्ही करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.